नमस्कार, न्यूज महाराष्ट्र मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. टाकूया एक नजर आजच्या काही ठळक घडामोडींवर. भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये 26 जानेवारी गणतंत्र दिवसानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती. सामूहिकरित्या राष्ट्रगीतानं ध्वजाला मानपूर्वक सलामी देण्यात आली. गणतंत्र दिनानिमित्त अजित स्कूलमध्ये शिवणकाम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विधवा निराधार अपंग महिलांना त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 40 महिलांना प्रशिक्षण देण्यात आले. सदर कार्यक्रम प्रोग्रेसिव्ह मायनॉरिटीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या प्रशिक्षणात शिक्षिका परवीन हसीना बी यांनी प्रशिक्षण दिले. यावेळी अजीज अब्दुल गुरु यांची घेतलेली एक मुलाखत. प्रोग्रेसिव्ह मायनॉरिटी वेलफेअर सोसायटीने लेडीज टेलरिंग क्लासेस सुरू किया है. जो औरतें विधवा, तलाकशुदा और विवाह हैं, उनको मुफ्त में पढ़ाया और पहली बैच 60 औरतों की निकली है. आज उनका कंपटीशन रखा गया है और कंपटीशन में जो फर्स्ट सेकंड थर्ड आएंगे 28 फरवरी को करीम सालार और सरपंच के हाथों से इनामात दिए तकसीम किए जाएंगे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे शासकीय ध्वजारोहण पार पडले. प्रांताधिकारी माननीय विजय भांगरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी तहसीलदार माननीय हरीश भांबरे, डीवायएसपी माननीय रोहिदास पवार, आमदार माननीय संजय सावकारे, नगराध्यक्ष माननीय अतर पिंजारी व इतर मान्यवर उपस्थित होते. भुसावळ पोलीस व एनसीसी एमसीसी यांच्या वतीने पथसंचलन यावेळी करण्यात आले. या पथसंचलनाचे नेतृत्व पीआय माननीय बाळासाहेब केदारे यांनी केले. नंतर अर्जुन संघटनेच्या वतीने शहीद स्मारक उभारण्यात आले होते. या स्मारकाला सर्व मान्यवरांनी पुष्प अर्पण केले व शहीदांना सलामी दिली. तसेच डीएस हायस्कूल व केनारखेडेच्या विद्यार्थ्यांनी यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. 3 दिवसांपासून सुरू असलेल्या फुटबॉल टूर्नामेंटचे दिनांक 26 जानेवारी रोजी गणतंत्र दिनानिमित्त समापन करण्यात आले. यावेळी विजेती टीमला ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आलं. बेस्ट प्लेअर, बेस्ट गोलकीपर, बेस्ट डिफेंडर आणि बेस्ट फॉरवर्ड यांना कॅप देऊन सन्मानित करण्यात आलं. 3 दिवसांपासून या मॅचला सुरुवात झाली होती आणि दिनांक 26 जानेवारी रोजी या मॅचचा फायनल टूर्नामेंट घेऊन समापन करण्यात आले. यावेळी माननीय आमदार संजय सावकारे, माननीय प्रमोद सावकारे, बीसीएन संचालक माननीय एम सलीम, माननीय दिनेश टाक, माननीय राजेंद्र आवटे व अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या टूर्नामेंट मध्ये भुसावळ टीम ही विजयी ठरली. कारागृह येथे रक्षा समितीच्या वतीने कारागृहातील कैद्यांना कंबल आणि दरी वाटप करण्यात आली. सदर कार्यक्रम विनोद शर्मा यांच्या पुढाकाराने संपन्न झाला. खऱ्या अर्थाने 26 जानेवारी साजरा झाल्याचं मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केलं. कैदी हा देखील आपल्यासारखाच व्यक्ती आहे. रागाच्या भरात अपराध होत असतात, परंतु याचे प्रायश्चित म्हणून ही शिक्षा होत असते. येथील कैद्यांनी स्वश्रमातून गुलाबबाग, फळबाग, भाजीपाला लागवड केला होता. याची पाहणीही उपस्थितांनी यावेळी केली. यावेळी प्रांताधिकारी माननीय विजय भांगरे, डीवायएसपी माननीय रोहिदास पवार, तहसीलदार माननीय हरीश भांबरे, पीआय माननीय नजनसिंग पाटील व माननीय जेलर जितेंद्र माळी यांची उपस्थिती होती. भांगरे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी बंद्यांना आपले बहुमोल असे मार्गदर्शन करावे. शुभेच्छा यासाठी. आपण या ठिकाणी जरी आज बंदी असाल तरी आपल्या हातून कळत नकळत जे गुन्हे अपराध घडले असतील त्याच्या संदर्भात आपली जरी शिक्षा आपल्याला न्यायव्यवस्थेने दिलेली असेल, याच्या घरातली व्यक्ती कोणीतरी गुन्हेगार आहे त्याच्याशी संबंध ठेवू नका. म्हणजे समाज दुरावला जातो, नातेवाईक दुरावले जातात, सगळे ठेवतात, आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि अप्रत्यक्षपणे आपल्या कुटुंबाकडे पण पाहण्याचा हे होतो. दारूबंदी उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस साजरा करण्यात आला. यावेळी निरीक्षक श्री निकम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी दारूबंदी खात्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांचीही उपस्थिती होती. वरणगाव कठोरा रोडवर अंजनसोडे गावाजवळ नाल्यावर पुलाचे बांधकाम सुरू असून बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचे तक्रार सरपंच व गावकऱ्यांनी केली आहे. बांधकामात रेतीऐवजी माती वापरली जात असून सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी विरोध केल्यावरही हे बांधकाम सुरूच ठेवल्याने संताप व्यक्त होत आहे. या बांधकामामुळे पूल केव्हाही कोसळू शकतो असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. परंतु ठेकेदार सार्वजनिक बांधकाम खात्यांच्या सांगण्यावरून काम सुरू ठेवत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. गिरणाची रेती सुरू झाल्यावर काम सुरू करावे अशी
अशी मागणी ग्रामस्थांकडून यावेळी होत आहे. अंजन सोंडे येथील ग्रामपंचायत जवळ आपण उभे आहे. या ठिकाणी आपण सरपंच महिला सदस्य या ठिकाणी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की या पुलाचं बांधकाम त्यांनी सकाळी बंद पाडलं होतं, तरी सुद्धा मुजोर ठेकेदार व अभियंता यांनी काम सुरू करण्यात भाग पाडलेले, तरी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की नेमकी त्यांची भूमिका याबद्दल काय. राजू बिल्ल अंजन सोंडे सरपंच. मी ते बोलली की रेती खराब आहे, मी त्यासाठी काम बंद केलं. बरोबर. तुम्ही रेतू चांगला आणा, काम चालू करा. म्हटलं की बा मी रेती चांगली आणता, मग काम चालू करता. भुसावळ नगरपालिकेच्या वतीने माननीय नगराध्यक्ष अख्तर पिंजारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी माननीय बीटी बावीसकर व नगरपालिकेचे सर्व समिती सभापती नगरपालिकेचे सदस्य मोठ्या संख्येत उपस्थित होते. टिम्बर मार्केट बालाजी मंदिराच्या मागे डॉक्टर अमित अशोक देवडा यांच्या सेवा बाल रुग्णालयाचे उद्घाटन दिनांक 26 जानेवारी रोजी सकाळी 10:30 संपन्न झाले. या उद्घाटन समारोपात प्रमुख अतिथी डॉक्टर श्री अश्विन कुमारजी काथा बालरोग तज्ञ जालना, डॉक्टर श्री सतीशजी मुदंडा बालरोग तज्ञ जालना, डॉक्टर श्री श्यामजी मानधने बालरोग तज्ञ जालना, डॉक्टर श्री मदनलालजी सुराना फिजिशियन अँड सर्जन भुसावळ, डॉक्टर श्री उमेशजी खानापूरकर बालरोग तज्ञ, डॉक्टर श्री आशुतोष जी केळकर MS, डॉक्टर श्री मंगेशजी खानापूरकर भूलतज्ञ, डॉक्टर सुजाताजी केळकर स्त्रीरोग तज्ञ, डॉक्टर अर्चनाजी खानापूरकर स्त्रीरोग तज्ञ यांची उपस्थिती होती. या रुग्णालयामध्ये नवजात शिशु अतिदक्षता विभाग, सेंट्रल ऑक्सिजन, पल्स ऑक्सिमीटर, इन्फ्रारेड वेन व्ह्यूअर, रेडिएंटर वॉर्मर, डबल सर्फेस LED, फोटोथेरपी, इफ्युजन पंप्स, लसीकरण, नेब्युलायझेशन, मल्टीपॅरा मॉनिटर्ससह असंख्य सुविधा आहेत. आपण जसं म्हणतो की खूप मन मिळावं लोक, त्याच्यानंतर सचोटीने वागणारे लोक, तर डॉक्टरी पेशामध्ये मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींची आज अत्यंत जरूर आहे की तुम्ही पेशंटला योग्य रीतीने मार्गदर्शन करता आणि सचोटीच्या मार्गावरती चालता. तर डॉक्टरचा पहिला गुणधर्म असावा लागतो की सतत डॉक्टरनी हसतमुख असलं पाहिजे. सुंदर सुविधायुक्त हॉस्पिटल बघून मन खूप 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 प्रमोदित. देवडा परिवार भुसावळमध्ये अत्यंत शांततेने राहणारा, नम्रतेने वागणारा आणि सचोटीने काम करणारा. जळगाव जामोद येथे देशाचा 66वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ यावेळी झाला. या प्रसंगी उपविभागीय अधिकारी धनंजय गोटे यांनी राष्ट्रीय ध्वज फडकविल्यानंतर पोलीस होमगार्ड शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींचं उत्कृष्ट संचलन झालं. यावेळी उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली. परेडचे संचलन PSI किशोर शेळकी यांनी केलं. यावेळी तहसीलदार माननीय AR हेळकर, नाथ राठोड, ठाणेदार पाटकर, डॉक्टर संजयभाऊ कुटे, नगरपालिका अध्यक्ष रामदास बमटकर, उपाध्यक्ष तुकाराम काळपांडे, मुख्याधिकारी माननीय शेळके, शालेय विद्यार्थी, शिक्षक व पत्रकार बंधू उपस्थित होते. शालेय विद्यार्थ्यांनी भारत माता शिवाजी महाराज यांच्यासारख्या महापुरुषांच्या वेशभाषा केल्या होत्या. त्या फार आकर्षक व सुंदर होत्या. शालेय विद्यार्थ्यांनी घुंगरू काठींची कवायत यावेळी केल्या. सदर मैदान हे वाढत्या लोकसंख्येच्या मानाने फारच लहान पडत आहे, ते बदलण्याची गरज निर्माण झाल्याची चर्चाही पत्रकार मंडळीत होती. भुसावळ तहसील कार्यालयामध्येही गणतंत्र दिवस मनवला गेला. यावेळी माननीय तहसीलदार हरीश भांबरे, नायब तहसीलदार माननीय संजय ताडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अधिकारी, कर्मचारी, शिपाई, स्काउट गाईड व बँड पथकांची उपस्थिती होती. राष्ट्रगीतानं सन्मानपूर्वक राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. दयाराम शिवदास विद्यालयामध्ये शिक्षण सभापती हाजी नईमखान पठाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी बीटी बावीसकर, नगरसेवक युवराज लोणारी, डॉक्टर शरद झोपे, माजी नगरसेवक साबीर शेख व नगरसेवक भीमराज कोळी व जुबेर पठाण हे देखील उपस्थित होते. व शाळेतील शिक्षक, प्राचार्य व कर्मचारी व तसेच विद्यार्थ्यांची फार मोठ्या प्रमाणात उपस्थिती दिसून आली. यावेळी सर्वांनी सामूहिकरित्या राष्ट्रगान केले व राष्ट्रीय झेंड्याला सलामी दिली.